Hello students, I am Professor Nita. Welcome in our free education channel English Master. Dear students, today onwards we are going to start the class 11 English textbook series. आणि आजच्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत तुमच्या 11वीच्या इंग्लिश टेक्स्टबुक सीरीज मधला युनिट नंबर 1 मधला लेसन नंबर 1.1 बीइंग नेबरली. आणि हे आपण पाहणार आहोत फुल एक्सप्लेनेशन इन मराठी विथ मी. सो चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा आणि शेअर जास्तीत जास्त करा. सो लेट्स स्टार्ट द लेक्चर. इथे पहा की बीइंग नेबरली हा जो तुमचा एक धडा आहे पाठ्यपुस्तकातला तुमच्या त्याचे जे रायटर आहेत शी इज लॉयसा मे अल्कॉट. दिस इज द पिक्चर ऑफ हर आणि हर टाइम पिरियड इज 1832 टू 1888 म्हणजे 1832 ते 1880 हा त्यांचा टाइम पिरियड आहे. शी इज अन अमेरिकन रायटर इन द मिड टू लेट 19th सेंचुरी इज कन्सिडर्ड एज वन ऑफ द अर्लिएस्ट फेमिनिस्ट रायटर्स. त्या काळातल्या त्या एक फेमिनिस्ट म्हणजे फिमेल रायटर होत्या ज्या म्हणजे ज्यांचं जे लिखाण काम होतं ते खूप सुंदर होतं आणि त्या अमेरिकन रायटर होत्या. आउट ऑफ द सेव्हरल बुक्स शी रोट आउट ऑफ द सेव्हरल बुक्स म्हणजे त्यांच्या काही पुस्तकांपैकी शी रोट त्यांनी लिहिलेले रोट म्हणजे लिहिलेले हर सिरीज बिगिनिंग विथ लिटल वुमन त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं नाव काय आहे लिटल वुमन हॅज बीन ह्यूजली पॉप्युलर अमंग द मासेस अँड क्रिटिक्स लाईक फॉर अ सेंचुरी अँड अ हाफ. त्या काळी ते खूप गाजलं होतं. हर सिम्पल स्टाईल म्हणजे त्यांची जी साधी सिम्प्लिसिटी म्हणजे सिम्पल स्टाईल म्हणजे साधी शैली होती लिखाण शैली अँड लाईव्हली कॅरेक्टर्स. लाईव्हली कॅरेक्टर्स म्हणजेच काही जिवंत कॅरेक्टर्स त्यांच्या लिखाणातनं त्या उभ्या करत होत्या. हॅव लेफ्ट अ मार्क अँड इन्फ्लुएन्स जनरेशन्स ऑफ चिल्ड्रन अँड अडल्ट्स लाईक. सर्वांना म्हणजेच लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांमध्ये त्या फेमस झाल्या होत्या त्यावेळेस त्यांचं लिखाण काम. द सेटिंग ऑफ हर बुक इज द सबर्ब्स ऑफ बॉस्टन. सेटिंग म्हणजेच काय लिखाणकाम त्यांनी कुठे केलं की बॉस्टन या सिटीमध्ये. हर वर्ल्ड व्ह्यू इज होलसम अँड फुल ऑफ बिलिव्हेबल एट चार्मिंग कॅरेक्टर्स विच कॅप्टिवेट्स द रीडर्स. कॅप्टिवेट म्हणजेच काय आकर्षित करणे. त्यांचं जे लिखाणकाम होतं चार्मिंग म्हणजेच काय की आनंदजनक होतं की जे वाचताना लोकांना एक प्रकारचा वेगळ्या प्रकारचा आनंद त्याच्यातून मिळायचा आणि त्यामुळे लोक आकर्षित व्हायचे त्यांच्या लिखाणकामाकडे. द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट इज फ्रॉम लिटल वुमन फर्स्ट पब्लिश्ड इन 1868 म्हणजे 1868 मध्ये लिटल वुमन त्यांचं जे फर्स्ट पब्लिकेशन पुस्तक पब्लिश झालं होतं त्याच्यामधला हा तुम्हाला एक धडा हा लेसन तुम्हाला त्याच्यातून घेण्यात आलेला आहे. दि स्टोरी ऑफ फोर सिस्टर्स आणि या धड्यामध्ये आपण पाहणार आहोत की चार बहिणी आहेत मेग जो बेथ आणि ॲमी. ही आहे मार्च फॅमिली. ओके मिस्टर म्हणजे मार्च फॅमिलीमध्ये मेग जो बेथ अँड ॲमी या चार बहिणी अँड त्यांचा जो फ्रेंड आहे ते लॉरी फॅमिली आहे. देअर वाईज अँड लव्हिंग पॅरेंट्स ऑफ मॉडेस्ट मीन्स. वाईज म्हणजेच हुशार आणि लव्हिंग म्हणजेच प्रेमळ. त्यांचे प्रेमळ हुशार बुद्धिमान जे पालक होते. लिव्हिंग इन अ सबर्ब ऑफ अ सिटी इन द ईस्ट कोस्ट ऑफ अमेरिका हॅज कॉट द इमॅजिनेशन ऑफ जनरेशन्स ऑफ रीडर्स यंग अँड ओल्ड अलाईक. त्यांनी जे हे चित्र रंगवलेलं होतं म्हणजे त्यांचं जे लिखाण काम होतं तर ते त्यांनी ईस्ट कोस्ट जो आहे अमेरिकामधला हा एक पार्ट आहे तर तिथे त्या सिटीमधलं हे त्यांनी इमॅजिनेशन पुस्तकामध्ये लिहिलं होतं. इच कॅरेक्टर इज रिअल अँड डिस्टिंक्टिव्ह. इच कॅरेक्टर इज रिअल अँड डिस्टिंक्टिव्ह म्हणजे प्रत्येक कॅरेक्टर एक खरंखुरं वाटत होतं. वी रिमेन फर्मली विथ द सिस्टर्स थ्रू ऑल देअर स्ट्रगल्स. ओके आपण जेव्हा हा धडा वाचू तेव्हा एंड पर्यंत आपण आपल्याला जसं काही आपलं आपणच ते जीवन जगत आहोत असं तुम्हाला फील होईल. स्ट्रगल म्हणजे त्यांचा संघर्ष. कॉन्फ्लिक्ट म्हणजे जे उतार चढाव त्यांच्या आयुष्यात आले. ट्रायम्स म्हणजे जे विजय आहेत आणि जॉईज म्हणजे जो आनंद त्यांना मिळाला त्या प्रत्येक त्यांच्या सिच्युएशन मध्ये. इट सर्व्स एज अ गायडिंग लाईट टू अस इन ऑल द फेजेस ऑफ आवर लाईव्ह. म्हणजे आपल्या आयुष्यात सुद्धा आपण या प्रकारे प्रत्येक फेज मधून जाताना कशा प्रकारे आयुष्य जगू शकतो याचे यातून आपल्याला याच्यातून शिकण्यासारखं आहे. द एक्स्ट्रा एफर्ट्स अस टँटलायझिंग ग्लिम्स इन टू द बुक अँड नरेट्स द बिगिनिंग ऑफ अ लाईफ लॉंग फ्रेंडशिप बिटवीन जो द ब्राईटेस्ट अँड लाईव्हलीएस्ट ऑफ द फोर सिस्टर्स अँड लॉरी देअर वेल द न्यू नेबर. म्हणजे हे दोन शेजारी आहेत मार्च फॅमिली आणि लॉरी फॅमिली. ओके सो याच्यामध्ये जो ही एक आहे ती चुलबुली एक हुशार तेजस्वी मुलगी आहे आणि तिच्या बहिणी ज्या आहेत तर ह्या चार बहिणी आणि त्यांचा जो वेल्दी म्हणजे पैसेवाला जो मित्र आहे म्हणजे तो श्रीमंत असतो आणि नवीन जो फ्रेंड आहे त्यांचा नवीन शेजारी लॉरी तर यांच्यामधलं हे कम्युनिकेशन थोडक्यात आहे. द मार्च गर्ल्स अँड लॉरी बिकम द बेस्ट बडीज अँड मच मोर एज द बुक प्रोग्रेसेस. जसं जसं आपण धडा वाचू जसं जसं तुम्हाला हा लेसन समजेल तसंच तुम्हाला यांच्यातली जी फ्रेंडशिप आहे ती कशी ते एकमेकांचे फ्रेंड्स कसे झाले त्यांची ओळख कशी झाली हे तुम्हाला याच्यात पाहायला मिळेल. सो लेट स्टार्ट. पॅरा नंबर 1 इथे बघा तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जे अर्थ दिलेले आहेत आय विल गोइंग टू एक्सप्लेन यू इच अँड एव्हरी सिंगल मीनिंग इन मराठी. सो तुम्ही लिहून घ्या. सो लेट स्टार्ट फॉर द लेसन. बीइंग नेबरली. ओके सो सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो धड्याचा नाव आहे त्याचा अर्थ
बिंग म्हणजेच काय? बिंगचा अर्थ होतो की अस्तित्व, नेबरली म्हणजे शेजारी, म्हणजेच शेजारी कसे अस्तित्वात येतात किंवा शेजारपण जे आहे त्यांचं, तर तो स्वभाव जो आहे, बिंगला आपण स्वभाव पण म्हणू शकतो, अस्तित्व पण म्हणू शकतो. ही नेबरली, नेबरली म्हणजे शेजारी, अमेरिकन स्पेलिंग ऑफ नेबरली ही जी आहे ही अमेरिकन स्पेलिंग आहे. आणि NEIG सॉरी अमेरिकन स्पेलिंग ऑफ नेबरली NEIGHBOURLY. आता इथे बघा, आपण धड्याला सुरुवात करून घेऊयात की व्हॉट इन द वर्ल्ड आर यू गोइंग टू डू नाव जो, म्हणजेच तू आता काय नवीन करायला जाणार आहे जो. आस्क मेक वन स्नोई आफ्टरनून, दुपारची वेळ होती, स्नो म्हणजे बर्फ पडत होता, आणि तिची जी बहीण आहे जोची बहीण मेक, मेक तिला विचारतीये की तू आता काय करायला जाणार आहेस जो, नवीन काय करणार आहेस. ऍज अ सिस्टर केम ट्रॅम्पिंग थ्रू द हॉल, म्हणजे जो आली हॉल मध्ये आली आणि तिच्या पायामध्ये रबर बूट्स होते, ओल्ड सॅक्यू अँड हुड, सॅक्यूचा अर्थ बघा इथे, इन्फंट शॉर्ट जॅकेट अँड हुड, की म्हणजे जे छोटं जॅकेट असतं ते आपण ड्रेसवर घालतो. लेट मी जस्ट शो यू, म्हणजे ड्रेसवरचं एक छोटस जॅकेट आहे, ते जॅकेट इथे दाखवलेलं आहे, तर तिने ते जॅकेट घातलेलं आहे. आणि विथ अ ब्रूम, ब्रूम म्हणजे तिच्या एका हातात झाडू आहे, इन वन हँड, एका हातामध्ये तिच्या झाडू होता आणि दुसऱ्या हातामध्ये तिच्या काय होतं, शोवेल होतं, SHOVEL. लेट्स नोट डाऊन द स्पेलिंग, SHOVEL याचा अर्थ आहे फावडे, म्हणजे बर्फ काढण्यासाठी, बर्फ झाडण्यासाठी झाडू, आणि बर्फ काढून दुसरीकडे टाकण्यासाठी फावडा होता तिच्या हातामध्ये. गोइंग आउट फॉर एक्सरसाइज, आन्सर जो विथ अ मिशिवियस ट्विंकल इन हर आईज. ओके, सो आता मी तुम्हाला इथे सांगते की गोइंग आउट फॉर एक्सरसाइज, एक्सरसाइज म्हणजेच काय, की तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल एक्सरसाइजचा अर्थ आहे व्यायाम करणे. म्हणजे ती काय म्हणते, खोडकरपणे, मिशिवियस म्हणजे खोडकरपणे, आणि डोळ्यात एक खोडसाळपणा तिच्या डोळ्यात होता, आणि किती हसत हसत उत्तर देते की थोडी बहुत एक्सरसाइज करायला मी बाहेर चालली आहे. I should think two long walks this morning would have been enough. It's cold and dull out and I advise you to stay warm and dry by the fire as I do, said Meg with a shiver. Shiver म्हणजे कुडकुडणे, कुडकुडत. जी मेग आहे, मेगने काय केलं, कुडकुडत तिला सांगितलं जोला की I should think two long walks this morning would have been enough. की मला असं वाटतंय की ह्या सकाळी तू फक्त जर दोन दोन पावलं जरी लांब चालत गेलीस तरी काफी आहे, इनफ म्हणजे पुष्कळ आहे. इट्स कोल्ड अँड डल आउट, कोल्ड म्हणजे बाहेर खूप थंडी आहे, अँड डल आउट म्हणजे खूप धुकं पडलेलं आहे. अँड आय ऍडवाइस यू टू स्टे वॉर्म, आणि मी तुला ऍडवाइस देते, म्हणजे मी तुला सांगते की स्टे वॉर्म म्हणजे थोडं गरम राहण्यासाठी, अँड ड्राय बाय द फायर, आणि आगीपासून म्हणजेच थोडीशी शेकोटीपाशी तू बसलीस तर तू थोडी वॉर्म आणि ड्राय राहशील, जसं मी करते. म्हणजेच तिथे मेक काय करत बसली होती, तर शेकोटीपाशी शेकत बसली होती. नेव्हर टेक अडवाईस, कांट कीप स्टील ऑल डे अँड नॉट बिंग अ पुझी कॅट. आय डोंट लाईक टू डोज बाय द फायर, आय लाईक ॲडव्हेंचर्स अँड आय एम गोइंग टू फाईंड सम. आणि त्यावेळेस जो काय तिला उत्तर देते मेघला की कधी सल्ला घेऊ नको, नेव्हर टेक अडवाईस, कांट कीप स्टील ऑल डे, एका ठिकाणी तर दिवसभर बसून राहूच नकोस. अँड नॉट बिंग अ पझी कॅट, मी काही, मला काही मांजर होण्यामध्ये मजा नाही, म्हणजे मला मांजर होण्यात काही इंटरेस्ट नाही. पझी कॅट म्हणजेच दिवसभर एका ठिकाणी बसून राहणारी मांजर. आय डोंट लाईक टू डोज बाय द फायर, मला नाही आवडत आगीपाशी शेकत बसणं. आय लाईक ॲडव्हेंचर्स, मला आवडतात ॲडव्हेंचर्स, म्हणजे काहीतरी इंटरेस्टिंग करायला. अँड आय एम गोइंग टू फाईंड सम, आणि मी तसंच काहीतरी करायला बाहेर चालली आहे. मेग वेंट बॅक टू टोस्ट हर फीट अँड रीड इवान होय. ओके स्टुडंट, इथे बघा, इवान होय, हिस्टॉरिकल नॉवेल बाय वॉल्टर स्कॉट. वॉल्टर स्कॉट यांनी लिहिलेली एक हिस्टॉरिकल नॉवेल आहे इवान होय. मेग ती आपली आगीपाशी टोस्ट हर फीट म्हणजे शेक घेत बसली आहे, आणि ती ते पुस्तक वाचती, इवान होय नावाचं पुस्तक ती वाचत बसली आहे, नॉवेल वाचत बसली आहे. ओके अँड जो बिगॅन टू डिग पाथ विथ ग्रेट एनर्जी. आता नंतर जो बाहेर पडली बर्फामध्ये, ती पाय रोवत पुढे पुढे चालू लागली. ग्रेट एनर्जी म्हणजे फुल ऑफ एनर्जीने ती बाहेर पडली. डिग पाथ म्हणजेच काय करणे, की बर्फात पायरोवत पुढे जाणे. द स्नो वॉज लाईट अँड विथ हर ब्रूम शी सून स्वेप्ट पाथ ऑल राऊंड द गार्डन. द स्नो वॉज लाईट म्हणजे बर्फ आता थोडा कमी झाला होता. अँड विथ हर ब्रूम शी सून स्वेप्ट पाथ ऑल राऊंड द गार्डन. आणि त्यांचं जे गार्डन होतं तिने काय केलं, की झाडूच्या साह्याने तिथला जो बर्फ होता तो आता तो सरकवायला, स्वेप्ट म्हणजे झाडून काढायला सुरुवात केली. फॉर बेड टू वॉक इन वेन द सन केम आउट अँड द इनव्हॅलिड डॉल्स नीडेड एअर. फॉर बेथ टू वॉक इन वेन द सन केम आउट अँड द इनव्हॅलिड डॉल्स नीडेड एअर. म्हणजे तिची जी बहीण होती, जो आणि मेगची जी बहीण आहे बेथ, म्हणजे तिने काय केलं की बर्फ थोडी काढली, तिथला बर्फ साफ केला, कारण जेव्हा थोडा सूर्य बाहेर येईल तेव्हा तिची बहीण बाहेर वॉकला येईल असं तिला वाटत होतं.
came out and the invalid dolls needed air. Invalid dolls. Okay, so let's check the meaning of the invalid dolls. जे तुम्हाला इथे पुस्तकात दिले द डॉल्स विथ ब्रोकन लिम्स विच बेथ लव्स, म्हणजे बेथला ज्या भावल्या आवडत होत्या, ओके, तर त्या भावल्यांबद्दल ती सांगतेय की त्या भावल्यांसोबत ती बाहेर येईल. नाव आता द गार्डन सेपरेटेड द मार्चेस, एक जे गार्डन होतं त्याच्यामुळे मार्चेस जे घर आहे. नाव द गार्डन सेपरेटेड द मार्चेस हाऊस फ्रॉम दॅट ऑफ मिस्टर लॉरेन्स. मिस्टर लॉरेन्स जे आहेत, म्हणजे या साईडला मिस्टर लॉरेन्स राहतात, इकडे हे मार्च फॅमिली राहते, आणि त्यांच्या बिटवीन ते गार्डन आहे. त्या गार्डन मुळे ते दोघं सेपरेट सेपरेट वेगळे वेगळीकडे राहतात. बोथ स्टूड इन अ सबब ऑफ द सिटी, आणि ते त्या शहरामध्ये राहतात. विच वॉज स्टील कंट्री लाईफ, म्हणजे सबब ऑफ द सिटी विच वॉज स्टील कंट्री लाईफ, म्हणजे ते एका अशा ठिकाणी राहतात की जिथे यांचा जो पार्ट आहे तो यांचं घर म्हणजे एकदम असं मिडल क्लास फॅमिली सारखं आहे. मार्च फॅमिली अँड लॉरेन्स फॅमिली ही रिच फॅमिली सारखी राहते. विथ ग्रोव्स अँड लॉन्स, विथ ग्रोव्स अँड लॉन्स म्हणजेच काय, विल चेक द मिनिंग ऑफ ग्रोव्स. ओके, ग्रोव्स म्हणजेच आता आपण मराठीत म्हणू शकतो ह्याला की जे गवत उगवलेलं असतं. लॉन्स म्हणजे जे बगीच्यामध्ये लॉन्स टाकलेले असतात. लार्ज गार्डन्स, मोठमोठे बगीचे. अँड क्वाईट स्ट्रीट्स, आणि थोडे बहुत रस्ते. स्ट्रीट्स म्हणजे रस्ते. अ लो हेज पार्टेड द टू इस्टेट्स, अ लो हेज पार्टेड द टू इस्टेट, म्हणजे ह्या दोघांची जी फॅमिली होती त्या फॅमिलीला सर म्हणजेच काय की द लो हेज म्हणजे एक प्रकारचा त्यांच्यामध्ये बॅरियर होता, त्यामुळे ह्यांची दोन फॅमिलीची जी घरं आहेत ती अशी सेपरेट सेपरेट दिसत होती. ओके, लुकिंग रादर बेअर अँड शॅबी ऑन सॉरी अ लो हेज पार्टेड द टू इस्टेट्स. ऑन वन साईड वॉज अन ओल्ड, म्हणजे एक साईडला जुनं घर होतं, ते होतं मार्च फॅमिलीचं, म्हणजेच ब्राऊन हाऊस, ब्राऊन कलरचं त्यांचं घर. लुकिंग रादर बेअर अँड शॅबी, ओके, म्हणजेच त्यांचं घर थोडस कसं मिडल क्लास फॅमिली असल्यामुळे फाटक्या तुटक्या, शॅबी म्हणजे फाटका तुटका, थोडस जुनाट झालेलं. ओके, जुनाट झालेलं त्यांचं घर होतं. रॉब्ड ऑफ द वाइन्स दॅट इन समर कवर्ड इट्स वॉल्स अँड द फ्लावर्स विच देन सराउंडेड इट, विच देन सराउंडेड इट, म्हणजेच की उन्हाळ्यामध्ये, समर सीझन म्हणजे काय, उन्हाळ्यामध्ये जे त्यांच्या भिंती होत्या, त्यांच्या भिंती ह्या फ्लावर्सने कव्हर कव्हर होत असत. विच देन सराउंडेड इट. ऑन द अदर साईड वॉज अ स्टेटली स्टोन मॅन्शन, आणि दुसऱ्या साईडला आता स्टेटली स्टोन मॅन्शन, मॅन्शन म्हणजेच बंगलो, प्लेनली बी टॉक प्लेनली बी टोकनिंग एव्हरी सॉर्ट ऑफ कम्फर्ट अँड लक्झरी. इथे बघा, बी टोकनिंग अ साईन ऑफ, ओके, एव्हरी सॉर्ट ऑफ कम्फर्ट अँड लक्झरी, म्हणजे त्यांच्याकडे सगळ्या प्रकारच्या सुखसुविधा होत्या. फ्रॉम द बिग कोच हाऊस अँड वेल केप्ट ग्राउंड्स टू द कॉन्झर्वेटरी. कॉन्झर्वेटरी मीन्स क्लासरूम आउटसाइड द हाऊस युज्ड एज ग्रीन हाऊस टू, म्हणजे त्यांच्या घराच्या बाहेर एक क्लासरूमचं ग्रीन हाऊस पण होतं, त्याला इथे कॉन्झर्वेटरी म्हटलेलं आहे, म्हणजे ते आलिशान असा त्यांचा महाल होता. अँड द ग्लिम्सेस ऑफ लवली थिंग्स वन कॉट बिटवीन द रिच कर्टन्स, आणि त्या काचेच्या ज्या त्याच्या म्हणजे जे काचा लावलेल्या होत्या, ज्या मोठमोठ्या खिडक्या होत्या, दरवाजे होते, त्यांना कर्टन्स होते, रिच कर्टन्स म्हणजेच भारीतले पडदे लावलेले होते. इट इट सीम लोनली, एवढं सगळं असून सुद्धा ते घर एकटं एकटं वाटत होतं. लाईफलेस सॉर्ट ऑफ हाऊस, म्हणजे त्या घरामध्ये माणसं होती की नाही तेच माहीत नव्हतं. फॉर नो चिल्ड्रन फ्रॉलिक्ड ऑन द लॉन, म्हणजे लहान मुलं नव्हती तिथे खेळण्यासाठी लॉनमध्ये. नो मदरली फेस एव्हर स्माइल ऍट द विंडोज, कधी म्हणजेच मदरली फेस म्हणजे जशी आपली आई आपल्या सोबत असते हसत खेळत, तसं तिथे काही जाणवत नव्हतं. अँड फ्यू पीपल वेंट इन अँड आउट, काही कमी लोकच, फ्यू पीपल म्हणजे काही किरकोळ लोकच फक्त ए आणि जा करत होती. वेंट इन अँड आउट, वेंट इन म्हणजे येणे आणि जाणे. एक्सेप्ट द ओल्ड जेंटलमॅन अँड हिज ग्रँडसन, म्हणजे तिथे फक्त दोन माणसं राहत होती, ते म्हणजे एक ओल्ड जेंटलमॅन, एक वृद्ध माणूस, आणि त्याचा ग्रँडसन म्हणजे त्याचा नातू असेल तो. ओके, टू जोज लाईव्हली फॅन्सी दिस फाईन हाऊस सीम अ काइंड ऑफ एन्चॅन्टेड प्लेस. ओके, फुल ऑफ स्प्लेंडर्स अँड डिलाइट्स विच नो वन एन्जॉयड, परंतु जेव्हा जो त्या घराकडे बघायची तेव्हा तिला काय वाटायचं की एवढं मोठं घर आहे, आणि ती मंत्रमुग्ध व्हायची. टू जोज लाईव्हली फॅन्सी दिस हाऊस सीम अ काइंड ऑफ एन्चॅन्टेड पॅलेस, एन्चॅन्टेड म्हणजे ती मंत्रमुग्ध होऊन जायची. फुल ऑफ स्प्लेंडर्स अँड डिलाइट्स विच नो वन एन्जॉयड, आणि तिथे सगळ्या प्रकारच्या सुखसुविधा, ऐशोआराम होता, तरी पण तिथे एन्जॉय करायला कोणी नव्हतं. शी हॅड लॉंग वॉन्टेड टू बिहोल्ड दिस हिडन ग्लोरीज अँड टू नो द लॉरेन्स बॉय, परंतु तिच्या मनामध्ये एक उत्सुकता होती. हिडन ग्लोरीजचा तुम्हाला मी अर्थ सांगते.
हिडन ग्लोरीज मीन्स गेस द मीनिंग ऑफ हिडन ग्लोरीज इन द कॉन्टेक्स्ट. आता तुम्हाला जसं पुस्तकामध्ये सांगितलं आहे की हिडन ग्लोरीचा जो अर्थ आहे तो तुम्ही कॉन्टेक्स्ट मध्येच तुमच्या या पुस्तकामध्ये शोधून काढायचा आहे. तो आपल्याला तो अर्थ शोधावा लागेल. याचाच अर्थ की लपलेलं वैभव, की शी हॅड लॉंग वॉन्टेड टू बिहोल्ड दिस हिडन ग्लोरीज अँड टू नो द लॉरेन्स बॉय. म्हणजे त्या घरामध्ये जे लपलेलं वैभव आहे ते तिला बघायचं होतं आणि तिथे जो मुलगा होता ज्याचं नाव होतं लॉरेन्स त्याला पाहायचं होतं. लॉरेन्स बॉय म्हणजे त्यांचा मुलगा जो त्याचा नातू होता. ओके, हु लुक एज इफ ही वुड लाईक टू बी नोन इफ ही ओनली न्यू हाऊ टू बिगिन. पण ते दोघं एकमेकाला बघायचे पण त्यांना कळत नव्हते की सुरुवात कुठे करायची आणि काय बोलायचं. सिन्स द पार्टी शी हॅड बीन मोर इगर दॅन एव्हर अँड हॅड प्लॅन मेनी वेज ऑफ मेकिंग फ्रेंड्स विथ हिम, बट ही हॅड नॉट बीन सीन लेटली अँड जो बिगॅन टू थिंक ही हॅड गॉन अवे वेन शी वन डे स्पाइड अ ब्राऊन फेस ॲट अन अप्पर विंडो लुकिंग विस्टफुली. विस्टफुली म्हणजे लॉन्जिंगली सॅड थिंकिंग ऑफ द पास्ट डाऊन इन टू देअर गार्डन वेअर बेथ अँड ॲमी वर स्नो बॉलिंग वन अनदर. आता ही अशी वेळ होती की जिथे बेथ आणि ॲमी एकमेकींवर बर्फाचे गोळे करून खेळत होत्या. ओके, म्हणजेच पार्टी, एक पार्टीमध्ये जोने त्याला पाहिलं होतं लॉरेन्सला. त्याच्यानंतर तिला उत्सुकता होती त्याला भेटायची. तिने खूप प्रयत्न केले की त्याच्याशी फ्रेंडशिप करायला, बट तो बऱ्याच दिवसापासून तिला दिसला नाही आणि तिला असं वाटलं की ही हॅड गॉन अवे, की तो निघून गेलाय तिथून. बट वेन शी वन डे स्पाईड ब्राऊन फेस ॲट अन अप्पर विंडो, परंतु एक दिवशी तिला एका खिडकीतून वरतून दिसलं. स्पाईड म्हणजेच वाकून बघणे, ब्राऊन फेस म्हणजेच एक ब्राऊन चेहरा तिला दिसला. लुकिंग विस्टफुली म्हणजेच दुःख त्याच्या चेहऱ्यावर असं वाटत होतं की खूप दुःख दाखवतोय तो, खूप दुःख लपलेला आहे असा तो चेहरा त्यांच्या गार्डन मध्ये बघत होता जेव्हा बेथ आणि आम्ही तिथे खेळत होत्या. दॅट बॉय इज सफरिंग फॉर सोसायटी अँड फन, शी सेड टू हरसेल्फ. तेव्हा जो स्वतःलाच म्हटली की ह्या मुलाला खरं तर बाहेर यायचंय आणि मज्जा करायची आहे आणि ह्या गोष्टींपाला तो खूप सफरिंग म्हणजे त्या गोष्टींसाठी तो खूप प्रयत्न करतोय पण त्याला त्या गोष्टी मिळत नाहीये. हिज ग्रँड पा डज नॉट नो वॉट इज अ गुड फॉर हिम अँड कीप्स हिम शट अप ऑल अलोन. ती म्हणतीये की त्याच्या आजोबांना काही समजत नाही की त्याला काय हवंय आणि ते त्याला दिवसभर घरामध्ये एकट्यालाच कोंडून ठेवतात. ही नीड्स अ पार्टी ऑफ जॉली बॉयज टू प्ले विथ ऑर समबडी यंग अँड लाईव्हली. ती म्हणते की त्याला त्याच्या वयाची मुलं पाहिजेत त्याच्यासोबत खेळायला किंवा त्याच्यासोबत फ्रेंडशिप करायला, पार्टी करायला. आय हॅव अ ग्रेट माइंड टू गो ओव्हर अँड टेल द ओल्ड जेंटलमॅन सो. आणि ती म्हणते की माझ्या डोक्यामध्ये ही कल्पना आहे की तिथे जावं आणि त्या वृद्ध माणसाला ही कल्पना सांगावी म्हणजे त्याच्या आजोबाला. द आयडिया अम्यूज जो हू लाईक टू डू डेअरिंग थिंग्स अँड वॉज ऑलवेज स्कॅन्डलायझिंग मेक बाय हर क्वीअर परफॉर्मन्सेस. आता इथे बघा की जोच्या डोक्यात एक कल्पना आली म्हणजे ती खूपच अशी नॉटी मुलगी होती, खोडसळ मुलगी होती आणि हू लाईक टू डू डेअरिंग थिंग्स आणि तिला असं म्हणजेच ॲडव्हेंचरस थिंग्स करायला आवडायच्या. अँड वॉज ऑलवेज स्कॅन्डलायझिंग मेक बाय हर क्वीअर परफॉर्मन्स. आणि ती काहीतरी चित्रविचित्र चाळे करून नेहमीच मेगला तंग करायची. ओके, म्हणजे तिला त्रास द्यायची असा इथे अर्थ आहे. त्यानंतर द प्लॅन ऑफ गोइंग ओव्हर वॉज नॉट फॉरगॉटन, पण तिच्या डोक्यामध्ये होतं की तिला तिकडे जायचंय आणि त्या तो जो लॉरेन्स आहे त्याला भेटायचंय आणि त्यासाठी तिचे प्रयत्न चालू होते. आता इथे असं सांगितलंय की द आयडिया ऑफ जो हू लाईक टू डू डेअरिंग थिंग्स अँड वॉज ऑलवेज स्कॅन्डलायझिंग मेक बाय हर क्वीअर परफॉर्मन्सेस. द प्लॅन ऑफ गोइंग ओव्हर वॉज नॉट फॉरगॉटन अँड वेन द स्नोई आफ्टरनून केम जो रिझॉल्व टू ट्राय व्हॉट कुड बी डन. आणि एक दिवशी एका स्नोई आफ्टरनूनला दुपारी बर्फ पडत होता आणि ती विचार करत होती की काय करायला पाहिजे. शी सॉ मिस्टर लॉरेन्स ड्राईव्ह ऑफ. तिने बघितलं की त्याचे जे आजोबा आहे ते ड्राईव्ह ऑफ म्हणजे बाहेर निघून गेलेत. अँड देन सॅलेड आउट टू डिग हर वे डाऊन टू द हेज वेअर शी पॉज अँड टूक अ सर्वे. सॅलाइड म्हणजेच काय, सेट आउट टू डू समथिंग म्हणजे तिने आता असं ठरवलं होतं की तिथे जायचं आणि त्याला भेटायचं, त्यासाठी ती तिथे गेली आणि तिथे पाहू लागली. ऑल क्वाईट, सगळीकडे शांतता होती. कर्टन्स डाऊन ऍट द लोअर विंडो, आणि खाली जी खिडकी होती तिथे कर्टन्स म्हणजे पडदे खाली होते. सर्वंट्स आउट ऑफ साईट, नोकर इकडे तिकडे फिरत होते. अँड नथिंग ह्युमन विजिबल बट अ कर्ली ब्लॅक हेड लिनिंग ऑन अ थीन हँड ऍट द अप्पर विंडो. परंतु तिला तिथे कोणी दिसलं नाही, तिथे फक्त तिला कुरुळ्या केसांचा, कर्ली ब्लॅक हेड, कुरुळ्या काळ्या केसांचा एक मुलगा दिसला. थीन हँड ऍट द म्हणजे सडपातळ हात खिडकीच्या तिथे दिसला. देअर ही इज थॉट जो, म्हणजे जोने विचार केला हा तर तिथे आहे. पुअर बॉय, किती गरीब मुलगा आहे. ऑल अलोन अँड सीक दिस डिस्मॉल डे. आणि तिला असं वाटलं की हा बिचारा दिवसभर
एकटाच तिथे बसून असतो. डिस्मालचा अर्थ लिहून घ्या उदास. उदास आणि सिक म्हणजे आजारी असल्यासारखा, दिवसभर एकटाच असतो. इट्स अ शेम आणि हे खूप चिंताजनक आणि बाब आहे. ओके, इट्स अ शेम याचा अर्थ की या गोष्टीची तर खरं तर त्यांना लाज वाटली पाहिजे की असं त्या मुलाला ट्रीट करतात. आय विल टॉस अप अ स्नो बॉल अँड मेक हिम लुक आउट. मग तिने काय केलं, एक स्नोबॉल तयार केला आणि त्याच्याकडे फेकला. अँड देन से अ काइंड वर्ड टू हिम, म्हणजे तिच्या मनात आलं की स्नोबॉल करावा, त्याच्याकडे फेकावा आणि नंतर त्याच्याशी काहीतरी बोलावं. ओके, अप वेंट अ हँड फुल ऑफ सॉफ्ट स्नो अँड शी हॅड टर्न ऍट वन्स शोईंग अ फेस विच लॉस्ट इट्स लिस्टलेस लुक इन अ मिनिट. ऍज The big eyes brightened and the mouth began to smile. Jo nodded and laughed and flourished her broom as she called out. Up went a handful of soft snow. म्हणजे तिने एक स्नोबॉल केला आणि तिकडे टाकला and the head turned at once. आणि त्याने इकडे मान वळवली. Showing a face which lost its listless look in a minute. आता इथे बघा, listlessचा अर्थ आहे lacking energy. म्हणजे उदास, अंगामध्ये त्राण नसल्यासारखा तो तिकडे पाहत होता. ओके, ऍज द बिग आईज ब्राइटन अँड द माउथ बिगॅन टू स्माइल. ऍज द बिग आईज ब्राइटन अँड द माउथ बिगॅन टू स्माइल. आणि त्याच्यानंतर त्याच्या डोळ्यामध्ये एक चमक होती आणि तो त्याच्याकडे बघून हसला. जो नॉडेड अँड लाफ्ट, जोने मान हलवली आणि हसली. अँड फ्लरिश्ड हर ब्रूम ऍज शी कॉल्ड हर. फ्लरिश्ड म्हणजे वेव्ड, म्हणजेच तिने तो जो झाडू आहे झाडू त्याला दाखवला. हाऊ डू यू डू, आर यू सिक. त्यानंतर ती जो त्याला म्हणते की काय झालं तुला, तू आजारी आहेस का. लॉरी ओपन द विंडो अँड क्रॉक आउट ॲज हॉर्सली ॲज अ रॅवन. ओके, आता इथे लॉरीला खूप आनंद झाला होता, त्याने खिडकी उघडली आणि तो तिच्याकडे पाहू लागला. ओके, हॉर्सली म्हणजे कर्कश. ओके, अँड क्रॉक्ड आउट ॲज अ हॉर्सली ॲज अ रॅवन, म्हणजेच त्याने आवाज दिला दिला. बेटर थँक यू, आय हॅव हॅड अ बॅड कोल्ड. म्हणजे त्याने काय म्हटलं, तिने विचारलं तू कसा आहेस, तेव्हा त्याचा आवाज असा थोडा कर्कश आवाज आला. ती तो म्हणतो बेटर थँक यू, तुमचे बेटर, मी चांगला आहे, आभारी आहे. आय हॅव हॅड अ बॅड कोल्ड, मला खूप सर्दी झाली आहे. अँड बीन शट अप अ वीक, आणि मी एक आठवड्यापासून आतमध्ये आहे. आय एम सॉरी, वॉट डू यू अम्यूज युअर सेल्फ विथ. मग तेव्हा ती विचारते की मला माफ कर, आणि नंतर म्हणते की तुझ आय एम सॉरी व्हॉट डू यू अम्यूज युअर सेल्फ विथ. मग तू स्वतःची करमणूक कस, म्हणजे तुझा वेळ तू कसा घालवतोस. तो म्हणतो नथिंग, नाही. इट्स ॲज डल ॲज स्टॉर्म्स अप हिअर. मग त्यानंतर तो म्हणतो डिस्कस अँड नेम द फिगर ऑफ स्पीच. ओके, आता तुम्हाला याच्यामध्ये फिगर ऑफ स्पीच शोधून काढायचं आहे. ॲज डल ॲज स्टॉर्म्स, ॲज डल ॲज टॉम्स. ओके, सो लेट्स चेक द मीनिंग. थडग्यांप्रमाणे निस्तेज. ओके, दिस इज द मीनिंग ऑफ इट. आणि याचा जो फिगर ऑफ स्पीच आहे, तर नंतर मी तुम्हाला फिगर ऑफ स्पीचचं जे एक्सप्लेनेशन आहे त्याच्यामध्ये एक्सप्लेन करेन. नथिंग इट्स ॲज डल ॲज टॉम्स अप हिअर. ओके, म्हणजेच एखाद्या थडग्याप्रमाणे निस्तेज मी इथे बसून आहे. डोंट यू रीड, तुला समजत नाहीये का. डोंट यू रीड म्हणजे तो तिला म्हणतो तू वाचन नाही करत का. नॉट मच, दे वोंट लेट मी. कांट समबडी रीड टू यू, म्हणजे जो विचारते की डोंट यू रीड, म्हणजे तू पुस्तक वाचत नाहीस का. नॉट मच, म्हणजे तो म्हणतो एवढं नाही. दे वोंट लेट मी, ते मला जास्त अलाव करत नाही. कांट समबडी रीड टू यू, कोणी दुसरं तुला वाचन करून दाखवू शकत नाही का. ग्रँडपा डज समटाईम्स बट माय बुक्स डोंट इंटरेस्ट हिम. तर तो म्हणतो माझे आजोबा कधी कधी मला वाचून दाखवतात, बट माय बुक्स डोंट इंटरेस्ट हिम, पण मला जी पुस्तकं आवडतात ते त्यांना आवडत नाहीत. अँड आय हेट टू आस्क ग्रुप की ऑल द टाइम, आणि त्यांच्या नोकराचं नाव आहे ब्रुकी, आणि मला आवडत नाही की ब्रुकीला सतत विचारावं. हॅव सम वन कम अँड सी यू देन, मग ती म्हणते कोणी येऊन तुला भेटतं का. देर इज अंट एनी वन आय वुड लाईक टू सी. बॉईज मेक सच अ रो अँड माय हेड इज वीक. मग तो काय म्हणतो, माझ्याशी असं येणारं बोलणारं भेटणारं कोणीच नाहीये. इज अंट देअर सम नाईस गर्ल हु वुड रीड अँड अम्यूज यू. मग गर्ल्स आर क्वाईट अँड लाईक टू प्ले नर्स. मग ती म्हणते अशी कोणी एखादी मुलगी जर तुला वाचन करून दाखवायला आली तर चालेल का. आणि मुली ह्या हुशार आणि शांत असतात आणि त्या नर्सचा रोल करू शकतात. लाईक टू प्ले अ नर्स, म्हणजेच नर्सचा अर्थ इथे तुम्ही घ्या की एखाद्याची देखभाल करणे. ओके, त्याच्यानंतर डोंट नो एनी, तो म्हणतो मला कोणीच माहित नाही. यू नो अस बिगॅन जो, देन लाफ अँड स्टॉप. मग ती जोरात हसली आणि म्हटली की तू तर आम्हाला ओळखतोस, आणि हसून शांत झाली. सो आय डू, विल यू कम प्लीज, क्राईड लॉरी. क्राईड लॉरी म्हणजे लॉरी जोरात ओरडला की सो आय डू,
मी करेल, विल यू कम प्लीज, तू ये तू आतमध्ये येशील का? आय एम नॉट क्वाईट अँड नाईस बट आय विल कम इफ मदर विल लेट मी. मग ती काय म्हणते, मी एवढी शांत पण नाही आहे आणि चांगली पण नाही आहे, पण मी येईल जर माझ्या आईने मला परमिशन दिली तर. आय विल गो अँड आस्कर, मी जाते आणि तिला विचारते. शट द विंडो लाईक अ गुड बॉय अँड वेट टिल आय कम. शट द विंडो म्हणजे तू खिडकी बंद कर, लाईक अ गुड बॉय चांगल्या मुलासारखा, अँड वेट टिल आय कम आणि मी येईपर्यंत वाट बघ. विथ दॅट जो शोल्डर्ड हर ब्रूम अँड मार्च इन टू द हाऊस. आणि नंतर जोने झाडू खांद्यावर घेतला आणि घराकडे मार्च म्हणजे घराकडे तीन जायला सुरुवात केली. वंडरिंग व्हॉट दे वुड ऑल से टू हर. आणि ती विचार करत होती की आता मी घरात जाऊन हे जर सांगितलं तर ते मला काय म्हणतील. लॉरी वॉज इन अ फ्लटर ऑफ एक्साइटमेंट ॲट द आयडिया ऑफ हॅव्हिंग कंपनी अँड फ्ल्यू अबाउट टू गेट रेडी फॉर ॲज मिसेस मार्च सेड ही वॉज अ लिटल जेंटलमॅन. त्याच्यानंतर लॉरी तर खूप आनंदी झाला, फ्लटर ऑफ एक्साइटमेंट म्हणजे आनंदाने उड्या मारायला लागला की त्याला कोणीतरी आता भेटायला येईल, त्याच्याशी कोणीतरी बोलेल आणि तो तयार व्हायला सुरुवात करायला लागला. फॉर एज मिसेस मार्च सेड ही वॉज अ जेंटलमॅन. त्यानंतर ती जोची आईने तिला सांगितलं की तो तर खूप चांगला मुलगा आहे. अँड डीड ऑनर टू द कमिंग गेस्ट बाय ब्रशिंग हिज कर्ली पेट, putting on a fresh color and trying to tidy up the room which in spite of half a dozen servants was anything but neat. Presently there came a loud ring, then a decided voice asking for Mr. Lorry and a surprised looking servant came running up to announce a young lady. tyachyanantar आता इथे बघा, डीड ऑनर टू द कमिंग गेस्ट बाय ब्रशिंग इज कर्ली पेट पुटिंग ऑन अ फ्रेश कलर, म्हणजेच तो आता व्यवस्थित तयार होत होता अँड ट्राईंग टू टायडी अप द रूम, स्वतःची रूम नीट करत होता. विच इज स्पाइट ऑफ हाफ अ डझन ऑफ सर्वंट्स, म्हणजे त्याच्याकडे एक अर्धा डझन तरी सर्वंट्स असतील. वॉज एनिथिंग बट नीट, व्यवस्थित. प्रेझेंटली देअर केम अ लाऊड रिंग, आता त्यांच्या दरवाजाची बेल वाजली लॉरीच्या. दॅन अ डिसाइडेड व्हॉइस आस्किंग फॉर मिस्टर लॉरी, जोने विचारलं मिस्टर लॉरी आहे का. अँड अ सरप्राईज लुकिंग सर्वंट, म्हणजे एक सर्वंट जो आहे नोकर आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे बघितलं आणि केम रनिंग अप टू अनाउन्स अ यंग लेडी, आणि वरती येऊन त्याला सांगितलं की एक तरुण मुलगी तुला भेटायला आली आहे. ऑल राईट शो हर अप इट्स मिस जो सेड लॉरी. मग लॉरी म्हणतो मला माहित आहे ती जो आहे तिला वरती पाठवून दे. गोइंग टू द डोअर ऑफ हिज लिटल पार्लर टू मीट जो हू अपियर्ड लुकिंग रोजी अँड क्वाईट ॲट हर इज विथ अ कवर्ड डिश इन वन हँड अँड बेथ थ्री किटन्स इन अदर. आता जेव्हा जो वरती गेली आणि जेव्हा लॉरीने तिला पाहिलं तर तिच्या एका हातामध्ये एक डिश होती आणि दुसऱ्या हातामध्ये तीन किटन्स होत्या. किटन्स म्हणजे मांजरीची पिल्लं होती. बेतनी त्याच्यासाठी तिची बहीण होती, तीन मांजरीची पिल्ल पाठवली होती. हिअर आय एम बॅग अँड बॅगेज शी सेड ब्रिस्कली. आता इथे बघा, जो तर खोडसरच होती आणि जशी ती आतमध्ये गेली म्हणजे तिने काय सांगितलं की हिअर आय एम, बघ मी इथे आहे. आणि ब्रिस्कलीचा मी तुम्हाला मिनिंग सांगते, ब्रिस्कली म्हणजेच त्वरित, लगेच मी तुमच्या सेवेत हजर आहे बॅग आणि बॅगेज सोबत. मदर सेंट हर लव अँड वॉज ग्लॅड इफ आय कुड डू एनिथिंग फॉर यू, म्हणजे तिने सांगितलं की आईने तुझ्यासाठी खूप सारं प्रेम दिलेलं आहे, शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि मी जर तुझ्यासाठी काही करू शकले तर मला आनंदच होईल. मेग वॉन्टेड मी टू ब्रिंग सम ऑफर ब्लँक मॅन्ज, ब्लँक मॅन्ज म्हणजे आलमंड फ्लेवर मिल्क पुडिंग, मिल्क पुडिंग असतात आलमंड फ्लेवरच्या, त्या ती घेऊन आली होती. शी मेक्स इट व्हेरी नाईसली, म्हणजे ह्या कोणी बनवल्या होत्या, मेघनी बनवल्या होत्या, त्याच्यासाठी पाठवून दिल्या होत्या. अँड बेथ थॉट हर कॅट्स वुड बी कम्फर्टिंग, आणि बेथने विचार केला की मांजरींच्या पिल्लांमुळे त्याला जरा बरं वाटेल. आय न्यू यू वुड लाफ ॲट देम, आणि ती म्हटली की मला माहिती आहे तुला हसायला येईल, बट आय कुडंट रिफ्यूज, पण मी त्यांना नाही म्हणू नाही शकले. शी वॉज सो अनेक्शियस टू डू समथिंग, अनेक्शियस म्हणजे ती खूपच चुलबुली होती आणि सगळ्या गोष्टींसाठी खूप काही करण्यासाठी सज्ज होती. It so happened that Beth's funny loan was just the thing for in laughing over the kids, Lorry forgot his bashfulness and grew sociable at once. Bashfulness म्हणजे shyness. थोडा वेळ लॉरी जो आहे तो त्याचा shyness म्हणजे लाजाळूपणा विसरून खूप हसला. That looks too pretty to eat, he said, smiling with pleasure. आनंदाने हसत तो म्हटलंय खायला तर खूप छान वाटतंय. As John covered the dish and showed the blank mange surrounded by a garland of green leaves and the scarlet flowers of Amy's pet geranium. म्हणजे तिने जी डिश आणली होती ती डिश दाखवली आणि त्यांना खायला दिली. It isn't anything, only they all felt kindly and wanted to show it. Tell the girl to put it away.
फॉर युअर टी इट्स सो सिंपल यू कॅन इट इट. ती म्हणते की हे खूप चांगलं आहे खाण्यासाठी, तू खाऊ शकतोस. अँड बिंग सॉफ्ट इट विल स्लीप डाऊन विदाऊट हर्टिंग युअर सोअर थ्रोट. वॉट अ कोझी रूम दिस इज. म्हणजे ती म्हणते की हे खाल्ल्यावर तुझ्या घशाला काही त्रास होणार नाही. वॉट अ कोझी रूम इज दिस. किती छान रूम आहे तुझी. इट माइट बी इफ इट वॉज केप्ट नाईस, बट द नर्सेस आर लेझी अँड आय डोंट नो हाऊ टू मेक देम माइंड इट वरीज अँड दो. तर तेव्हा तो म्हणतो की मला कळत नाही की माझ्या नर्सेसना, माझ्या ज्या मेड आहेत त्यांना कसं समजावून सांगू. रूम अजून छान होऊ शकतो पण त्यांनी कसा ठेवलाय बघ. आय विल राईट इट अप इन टू मिनिट्स फॉर इट ओनली नीड्स टू हॅव द हर्थ ब्रश सो अँड द थिंग्स मेड स्ट्रेट ऑन द mantel piece so and the books put here and the bottles there and your sofa turned from the light and the pillows plump up a bit now then you are fixed. Majo tela idea dya lagli all I will write it up in mi 2 minute tuji room neat karu shakte ki tula thoda far ithe hat brush karava lagel tyanantar kai goshti tula vyavasthit thevave lagtil pustake neat thevave lagtil bottles ikde thev sofa tikde firav lights asha lav tyanantar pillows usha tikde thev ase ti sangay lagli and so he was far as she laughed and talked ani ti zor zor असून त्याच्याशी बोलू लागली. जो हॅड विस थिंग्स इन टू प्लेस अँड गिव्हन क्वाईट अ डिफरंट एअर टू द रूम. आणि जोच्या या हास्य स्वभावामुळे त्या रूम मध्ये एक वेगळ्याच प्रकारचा म्हणजे वातावरण तयार झालं होतं. लॉरी वॉच्ड हर इन रिस्पेक्टफुल सायलन्स. आणि लॉरी तिला एका रिस्पेक्टफुल सायलन्सने बघावा लागला. अँड वेन शी बेकन हिम टू हिज सोफा ही सॅट डाऊन विथ अ साय ऑफ सॅटिस्फॅक्शन सेईंग ग्रेटफुली. आणि ती तिथे बसून गेली. हाऊ काइंड यू आर, येस दॅट्स वॉट इट वॉन्टेड, नाऊ प्लीज टेक द बिग चेअर अँड लेट मी डू समथिंग टू अम्युज माय कंपनी. मग तो ती म्हणते तू किती दयाळू आहेस आणि तिथे बसते. नो आय केम टू अम्युज यू. त्यानंतर ती म्हणते की मी तर तुला कंपनी द्यायला आली आहे. आणि त्याच्यानंतर म्हणते की नो आय केम टू अम्युज यू शाल आय. त्यानंतर ती म्हणते नो आय केम टू अम्युज यू शाल आय रीड अलाउड का, मी पुस्तक मोठ्याने वाचू का. अँड जो लुक अफेक्शनेटली टुवर्ड सम इन्व्हायटिंग बुक्स नियर बाय. आणि जो तिथल्या पुस्तकांकडे बघायला लागली. थँक यू आय हॅव रीड ऑल दोस अँड इफ यू डोंट माइंड आय वुड रॅदर टॉक ऑन्सर्ड लॉरी. लॉरी म्हटला ठीक आहे की मी सगळे पुस्तकं वाचलेत पण आपण याच्याशिवाय जर गप्पा मारल्या तर चालेल का. नॉट अ बीट आय विल टॉक ऑल डे इफ यू ऑल ओनली सेट मी गोईंग. Beth says, I never know when to stop. Is Beth the rosy one who stays at home good deal and sometimes goes out with a little basket? Ask Lori with interest. मग लॉरी तिला विचारायला लागला की बेथ सेज आय नेव्हर नो वेन टू स्टॉप. इज बेथ की बेथ म्हणते की मला मी एकदा बडबड करायला लागली की थांबत नाही. इज बेथ द रोझी वन, तो म्हणतो ती रोझी वन बेथ का, हू स्टेज ॲट होम गुड डील अँड समटाईम्स गोज आउट विथ अ लिटल बास्केट, जी हातात एक बास्केट घेऊन जात असते. येस दॅट्स बेथ. ती म्हणते हो तीच बेथ आहे, शी इज माय गर्ल अँड अ रेग्युलर गुड वन शी इज टू. आणि ती माझी बहीण आहे, ती खूप सुंदर आहे. द प्रिटी वन इज मेग अँड द कर्ली हेड वन इज ॲमी आय बिलीव. आणि ती नंतर म्हणते की जी प्रिटी वन आहे सुंदर दिसायला ती मेघ आहे आणि जी कुरळ्या केसांची आहे ती ॲमी आहे. हाऊ डीड यू फाइंड दॅट आउट, सॉरी हाऊ डीड यू फाइंड दॅट आउट. त्यानंतर लॉरी ही ओळख सांगतो की ती जी बेत आहे ती आहे रेग्युलर वन आणि जी सुंदर आहे ती मेघ आहे आणि कुरळ्या केसाची ॲमी. तर ती म्हणते जो की तू कसं काय ओळखलं. लॉरी कलर्ड अप. कलर्ड अप म्हणजेच तो हसू लागला बट आन्सर्ड फ्रँकली. त्याने उत्तर दिलं वाय यू सी आय अफन हिअर यू कॉलिंग टू वन अनदर, की मी नेहमीच पाहतो तुम्ही एकमेकांना आवाज देता. अँड वेन आय एम अलोन अप हिअर आय कांट हेल्प लुकिंग ओव्हर ॲट युअर हाऊस. यू ऑलवेज सीम टू बी हॅव्हिंग सच गुड टाईम्स. आणि मी जेव्हा एकटा असतो तेव्हा तुमच्या घराकडे पाहत असतो, तुम्ही किती आनंदी राहता. आय बेग युअर पार्डन फॉर बिंग सो र्यूड बट समटाईम्स यू फगेट टू पुट डाऊन द कर्टन ॲट द विंडो वेअर द फ्लावर्स आर. अँड वेन द लॅम्प्स आर लाईटेड इट्स लाईक लुकिंग ॲट अ पिक्चर टू सी द फायर अँड यू ऑल अराउंड द टेबल विथ युअर मदर. आणि तो म्हणतो तुमच्या घराकडे पाहताना मला आनंद होतो आणि तुम्ही सगळे जेव्हा एकत्र डिनर करायला बसता तेव्हा मला खूप छान वाटतं तुमच्या घराकडे पाहून. हर फेस इज राईट अपोजिट अँड इट लुक्स सो स्वीट बिहाइंड द फ्लावर्स. I can't help watching it. I haven't got any mother, you know. तो म्हणतो तुझी आई जेव्हा तिथे बसते तेव्हा तुझ्या आईकडे बघितल्यावर मला राहत नाही आणि मला माझ्या आईची आठवण येते की आय हॅव्हंट गॉट एनी मदर यू नो, मला आई नाहीये तुला माहिती आहे. अँड लॉरी पोक द फायर टू हाईड अ लिटल ट्विचिंग ऑफ द लिप्स दॅट ही कुड नॉट कंट्रोल. ट्विचिंग ऑफ द लिप्स म्हणजे त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं पण ते लपवण्यासाठी तो फायरकडे वळाला.
द सॉलिटरी हंग्री लुक इन इज आईज वेंट स्ट्रेट टू जोज वॉर्म हर्ट. जोच्या काळजाला त्याचं ते बोलणं लागलं. शी हॅड बीन सो सिम्पली टॉट दॅट देर वॉज नो नॉन सेन्स इन हर हेड अँड ॲट 15 शी वॉज ॲज इनोसंट अँड फ्रँक ॲज एनी चाइल्ड. लॉरी वॉज सीक अँड लोरी, म्हणजे लॉरी हा एकटा होता, आजारी होता, अँड फिलिंग हाऊ रिच शी वॉज इन होम अँड हॅपीनेस, अँड त्याला वाटत होतं ती खरी श्रीमंत आहे घरामध्ये राहून. शी ग्लॅडली ट्राईड टू शेअर इट विथ हिम. हर फेस वॉज व्हेरी फ्रेंडली अँड हर शार्प व्हॉइस अनयुजुअली जेंटल ॲज शी सेड. We will never draw the curtain anymore and I give you leave to look so as much as you like. तेव्हा जो म्हणते की मी कधीच पडदा लावणार नाही, तू जेवढा वेळ पाहशील तेवढा आमच्या वेळ घरात पाहू शकतोस. I just wish though instead of peeping you would come over and see us. ती म्हणते की बघण्यापेक्षा तू आमच्या घरी आलास तर. मदर इज सो स्प्लेंडेड, माझी आई खूप छान आहे. शी वूड डू यू हिप्स ऑफ गुड अँड बेथ वूड सिंग टू यू इफ आय बेग्ड हर टू अँड ॲमी वूड डान्स. तू जर आलात तर माझी आई तुझ्यासाठी छानसं खायला बनवेल, त्यानंतर बेथ तुझ्यासाठी गाणे म्हणेल आणि ॲमी डान्ससुद्धा करेल. मेघ अँड आय वूड मेक यू लाफ ओवर फनी स्टेज प्रॉपर्टीज. आणि मी आणि मेघ तुझ्यासाठी तुला हसण्यासाठी वेगवेगळे काहीतरी करामती करू. अँड वी वूड हॅव जॉली टाईम्स वुडंट युअर ग्रँडपा लेट यू. आणि आपण खूप मज्जा करू. तुझे आजोबा तुला अलाव करतील का? आय थिंक ही वूड. तेव्हा लॉरी म्हणतो की हो कदाचित करतील. इफ युअर मदर आस्क हिम, जर तुझ्या आईने त्यांना विचारलं तर. ही इज व्हेरी काइंड दो ही डज नॉट लुक सो अँड ही लेट्स मी डू व्हॉट आय लुक. म्हणजे ते दिसत नसले तरी खूप दयाळू आहेत. अँड प्रेटी मच ओनली ही इज अफ्रेड आय माइट बी अ बॉदर टू स्ट्रेंजर्स. आणि त्यांना असं वाटतं की मी दुसऱ्यांना त्रास देऊ नये. बिगॅन लॉरी ब्राइटनिंग मोर अँड मोर. आणि तो बोलतच होता, वी आर नॉट स्ट्रेंजर्स, वी आर नेबर्स अँड यू नीडंट थिंक यू वुड बी अ बॉदर. ती म्हणते की तू असं विचार करू नको, तू अडचण आहेस, तू कोणी अनोळखी नाही तर तू आमचा नेबर आहे, शेजारी आहे. वी वॉन्ट टू नो यू अँड आय हॅव बीन ट्राईंग टू डू इट दिस एव्हर सो लाँग. आणि आम्हाला पण तुझ्याशी ओळख करणं खूप दिवसांपासून मनात चाललं होतं. वी हॅवंट बीन हिअर अ ग्रेट व्हाईल यू नो बट वी हॅव गॉट ॲक्विनेटेड विथ ऑल आर नेबर्स बट यू. आम्ही इथे जास्त दिवसांपासून नाही आहे बट आम्ही सगळ्यांशी खूप प्रेमळ म्हणजे नेबर जे शेजारी आहेत सगळ्यांशी बोलतो. यू सी ग्रँडपा लाईव्ह अमंग हिज बुक्स अँड डझंट माइंड मच वॉट हॅपन्स आउटसाइड. तुला माहिती आहे ग्रँडपा फक्त पुस्तकांमध्येच असतात आणि बाहेरच्या दुनियेशी त्याचं काही देणं घेणं नसतं. मिस्टर ब्रुकी माय ट्युटर, मिस्टर ब्रुकी माझे ट्युटर आहेत, शिक्षक, डझंट स्टे हिअर यू नो अँड आय हॅव नो वन टू गो अबाउट विथ मी. आणि माझे शिक्षक आहेत मिस्टर ब्रुकी, ते इथे राहत नाहीत. सो आय जस्ट स्टॉप ॲट होम अँड गेट ऑन ॲज आय कॅन. सो मी घरामध्येच राहतो आणि घरामध्ये जेवढं करता येईल तेवढं मी करतो. दॅट्स बॅड. तेव्हा ती म्हणते दॅट्स बॅड, यू आउट टू मेक अन एफर्ट अँड गो व्हिजिटिंग एव्हरीवेअर यू आर आस्क देन यू विल हॅव प्लेंटी ऑफ फ्रेंड्स. मग ती म्हणते खूप वाईट आहे, तुला जसं जमेल तसं तू बाहेर गेलं पाहिजे, मित्र बनवले पाहिजेत, सगळ्यांशी हसून खेळून राहिलं पाहिजे, छान छान ठिकाणी तू व्हिजिट केली पाहिजे, प्लीजंट प्लेसेस टू गो. नेव्हर माइंड बिंग बॅशफुल, इट वोंट लास्ट लाँग इफ यू कीप गोईंग. आणि जर असं जर केलंस तर तू एकटा कधीच राहणार नाहीस. लॉली टर्न रेड अगेन बट वॉजंट ऑफेंडेड ॲट बिंग अक्युज्ड ऑफ बॅशफुलनेस. तो लाजला आणि परत लाल लाल झाला. फॉर देअर वॉज सो मच गुड विल इन जो इट वॉज इम्पॉसिबल नॉट टू टेक हर ब्लंट स्पीचेस एज काइंडली एज दे वर मीन्ट. आणि तिला वाटत होतं की माझ्या बोलण्यामुळे हा दुखावला न दुखावला याने सगळं ऐकावं. डू लाईक युअर स्कूल आज द बॉय चेंजिंग द सब्जेक्ट. आता त्याने विषय बदलला आणि तिला विचारलं की तुला शाळा आवडते का. आफ्टर लिटल पॉज, म्हणजे थोडा वेळ थांबून, ड्युरिंग विच इज स्टार्टेड ॲट द फायर अँड जो लुक अबाउट हर वेल प्लीज. आणि जो त्याच्याकडे पाहायला लागली, डोंट गो टू स्कूल, आय एम अ बिझनेसमॅन गर्ल. ती म्हणते मी शाळेत जात नाही, मी एक बिझनेसमॅन गर्ल आहे. आय मीन आय गो टू वेट ऑन माय ग्रेट आंट अँड अ डिअर क्रॉस ओल्ड सोल शी इज टू आन्सर्ड जो. ती म्हणते मी शाळेत जात नाही. लॉरी ओपन हिज माउथ टू आस्क अनदर क्वेश्चन, तो दुसरा प्रश्न विचारणार. बट रिमेंबरिंग जस्ट इन टाइम दॅट इट वॉजंट मॅनर टू मेक टू मेनी इन्क्वायरीज इन टू पीपल्स अफेअर्स, ही शट इट अगेन अँड लुक अनकम्फर्टेबल. इज लाईक हिज गुड ब्रीडिंग. गुड ब्रीडिंगचा अर्थ आहे की म्हणजे चांगल्या प्रकारे एकमेकांशी बोलणे. अँड डिडंट माइंड एम टू आस्क अँट मार्च. सो शी गेव हिम अ लाईव्हली डिस्क्रिप्शन ऑफ द फिजी ओल्ड लेडी हर फॅट पुडल. म्हणजे ती तिची जी अँट मार्च होती तिच्याबद्दल माहिती सांगायला लागली. द पॅरट, त्यांच्याकडे जो पोपट आहे, दॅट टॉक स्पॅनिश, जो स्पॅनिश बोलतो. अँड द लायब्ररी वेअर शी रिवील्ड. ओके, रिवील्ड म्हणजे एन्जॉईड इन अ लाईव्हली नॉईजी वे विदाउट ड्रिंकिंग अँड डान्सिंग. एक लायब्ररी जिथे शांत बसून पुस्तके वाचतात. लॉरी एन्जॉईड दॅट इमेन्सली. आणि लॉरी त्या गोष्टी आनंद घेत होता. अँड वेन शी टोल्ड अबाउट द प्राईम ओल्ड जेंटलमॅन हू केम वन्स टू टू आंट मार्च अँड इन द मिडल ऑफ अ फाईन स्पीच हाऊ पोल हॅड ट्विकड हिज वीक ऑफ टू हिज ग्रेट डिस्मे. तेवढ्यात सांगता सांगता तिने सांगितलं की हाऊ पोल हॅड ट्विक हिज वीक ऑफ टू हिज ग्रेट डिस्मे,
कश्यपोलने त्याची जी वीग आहे ती पाडली होती. द बॉय ले बॅक, तो सोप्यात पडला अँड लाफ टिल द टीयर्स रॅन डाऊन हिज चिक्स, आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू गालावर ओघळेपर्यंत तो हसू लागला. अँड अ मेड पॉप्ड हर हेड इन टू सी व्हॉट वॉज द मॅटर, आणि एक नोकरानी, एक मेड जी आहे कामवाली बाई, तिने आतमध्ये बघितलं की यांचं काय चाललंय. ओ दॅट डज मी नो एंड ऑफ गुड, टेल वोंट टेल ऑन प्लीज ही सेड, तो म्हणला की मला अजून ऐकायचंय. टॉकिंग हिज फेस आउट ऑफ द सोफा कुशन रेड अँड शायनिंग विथ मेरीमेंट, म्हणजे हसून हसून लाल होऊन तो तिला विचारत होता की तू बोल अजून. मच इलेटेड विथ हर सक्सेस जो डीड टेल ऑन ऑल अबाउट देअर प्लेज अँड प्लॅन्स, देअर होप्स अँड फिअर्स फॉर फादर अँड द मोस्ट इंटरेस्टिंग इव्हेंट्स ऑफ द लिटल वर्ल्ड इन विच द सिस्टर लिव्ड, आणि तो त्याच्या तिथल्या म्हणत होता की तुझ्या घरांबद्दल सांग. देन दे गॉट टू टॉकिंग अबाउट बुक्स अँड द जोज डिलाईट शी फाउंड, आणि जोला पुस्तकं वाचण्याची आवड होती, नंतर ते पुस्तकांवर आले. दॅट लॉरी लव्ड देम ॲज वेल ॲज शी डीड अँड हॅड रीड इव्हन मोर दॅन हर सेल्फ, आणि लॉरीला सुद्धा पुस्तके आवडत होती, त्याने तिच्यापेक्षा जास्त पुस्तकं वाचली होती. इफ यू लाईक देम सो मच कम डाऊन अँड सी आर्स, मग तो म्हटला तुला जर खूप पुस्तकं वाचत आवडत असतील तर खाली ये. ग्रँडफादर इज आउट, ग्रँडफादर बाहेर गेलेत. सो यू नीडंट बी अफ्रेड, तुला घाबरण्याची गरज नाहीये, सेड लॉरी गेटिंग अप, आणि ते उठून खाली आले. आय एम नॉट अफ्रेड ऑफ एनिथिंग, रिटर्न जो विथ अ टॉज ऑफ द हेड, तिने डोकं उंच करत म्हटली मी तर कोणालाच घाबरत नाही. आय डोंट बिलीव्ह यू आर, एक्सक्लेम द बॉय, तो म्हणला की मला तर वाटत नाही. लुक ॲट हर विथ मच ॲडमिरेशन, दो ही प्रायव्हेटली थॉट शी वुड हॅव गुड रिझन टू बी अ ट्रिपल अफ्रेड ऑफ द ओल्ड जेंटलमॅन इफ शी मेट हिम इन सम ऑफ हिज मूड्स. मग त्याने विचार केला जर ही आजोबांना दुसऱ्या त्यांच्या मूडमध्ये भेटली तर नक्कीच घाबरेल. द ॲटमॉस्फिअर ऑफ द होल हाऊस बिंग समर लाईक, आणि तिथलं वातावरण खूप छान झालं होतं. लॉरी लेड द वे फ्रॉम रूम टू रूम, तो या रूम मधून त्या रूम मध्ये जात होता. लेटिंग जो स्टॉप टू एक्झामाइन व्हॉट एव्हर स्ट्रक हर फॅन्सी, आणि जोला जे काही आवडत होतं ते ती विचारत होती, तिला तो सांगत होता. अँड सो असंच ॲट लास्ट दे केम टू द लायब्ररी, शेवटी ते लायब्ररीमध्ये आले. वेअर शी क्लॅप्ड हर हँड्स अँड प्रान्स्ड, फ्रान्स म्हणजेच काय, ती इतकी आनंदी झाली, तिने टाळे वाजवले आणि खूप आनंदी झाली. ॲज शी ऑलवेज डीड वेन एस्पेशली डिलायटेड, इट वॉज लाईन विथ बुक्स अँड देअर वर पिक्चर्स अँड स्टॅच्यूज, त्या रूममध्ये सगळीकडे पुस्तके होती, पिक्चर्स स्टॅच्यूज होते. अँड डिस्ट्रॅक्टिंग लिटल कॅबिनेट फुल ऑफ कॉइन्स अँड क्युरिओसिटीज, अँड तिथे कॉइन्स लावलेले होते. अँड स्लीपी हॉलो चेअर्स, तिथे एक आरामदायी खुर्ची होती. अँड क्वेअर टेबल्स अँड ब्रॉन्झेस अँड बेस्ट ऑफ ऑल अ ग्रेट ओपन फायर प्लेस विथ क्वेंट टायल्स ऑल राऊंड इट, एक फायर प्लेस होता ज्याला पॉइंट टाइल्स लावलेल्या होत्या, म्हणजे खूप सुंदर असा तो रूम होता. व्हॉट रिचनेस साइड जो, ती म्हटली किती श्रीमंती आहे ही. सिंकिंग इन टू द डेप्थ ऑफ अ वेलवर चेअर अँड गेझिंग अबाउट हर विथ अन एअर ऑफ इंटेन्स सॅटिस्फॅक्शन. थिओडोर लॉरेन्स, यू आउट टू बी द हॅपीएस्ट बॉय इन द वर्ल्ड, शी ॲडेड इम्प्रेसिव्हली, आणि ती म्हटली तू या जगातला खूप म्हणजेच नशीबवान मुलगा आहेस. अ फेलो कांट लिव्ह ऑन बुक्स, सेड लॉरी शेकिंग हिज हेड ॲज ही पर्च्ड ऑन अ टेबल अपोजिट, आणि त्या टेबलच्या अपोजिट म्हणजे दुसऱ्या साईडला उभा राहून त्याने डोकं हलवलं आणि म्हटला की कोणी पुस्तकांवर जिवंत राहू शकत नाही. बिफोर ही कुड से मोर अ बेल रँग अँड जो फ्ल्यू अप एक्सक्लेमिंग विथ अलार्म, मर्सी मीट्स युअर ग्रँडपा, तेवढ्यात बेल वाजली आणि तेवढ्यात जो म्हणाली मर्सी मी माझ्यावर दया दाखव तुझे आजोबा आलेत. वेल व्हॉट इफ इट इज, यू आर नॉट अफ्रेड ऑफ एनिथिंग यू नो, रिटर्न द बॉय लुकिंग विक्ड, म्हणजे तो तिच्याकडे बघायला लागला हसून आणि म्हणायला लागला की तू तर कोणालाच घाबरत नाही. आय थिंक आय एम अ लिटल बिट अफ्रेड ऑफ हिम बट आय डोंट नो वाय आय शुड बी, पण मला वाटते मी थोडे त्यांना घाबरते पण मलाच माहित नाही का. मामी सेड आय माईट कम अँड आय डोंट थिंक यू आर एनी द वर्स फॉर इट, सेड जो कंपोजिंग हर सेल्फ दो शी केप्ट राईज ऑन द डोर, आणि ती दरवाजाकडे भीतीने पाहू लागली. आय एम अ ग्रेट डील बेटर फॉर इट अँड एव्हर सो मच ऑब्लिग्ड, आय एम ओनली अफ्रेड यू आर व्हेरी टायर्ड ऑफ टॉकिंग टू मी, मला वाटलं तू फक्त बोलून बोलूनच दमून थकतेस. इट वॉज सो प्लीजंट आय कुडंट बी अर टू स्टॉप, सेड लॉरी ग्रेटफुली, आणि मी तुला थांबू शकलो नाही. द डॉक्टर टू सी यू सर अँड द मेड बॅकन ॲज शी स्पोक, आणि मेड आली तिथे ती म्हटली की डॉक्टर तुम्हाला बघायला आलेत. वुड यू माइंड इफ आय लेफ्ट यू फॉर अ मिनट, आय सपोज आय मस्ट सी हिम, सेड लॉरी. लॉरी म्हटला तुला काही हरकत तर नाही ना, मी थोड्या वेळात जाऊन येतो. डोंट माइंड, काही हरकत नाही, आय एम हॅपी ॲज अ क्रिकेट हियर, आन्सर्ड जो. म्हणजे ती म्हटली की मला इथे एखाद्या किड्यासारख्या राहायला आवडेल, म्हणजे एखादा किडा कसा एका ठिकाणीच असतो तसं मला इथे राहायला आवडेल. लॉरी वेंट अवे, तो गेला. अँड हिज गेस्ट अम्यूज हर सेल्फ इन हर ओन वे, शी वॉज स्टँडिंग बिफोर अ फाईन पोर्ट्रेट ऑफ द ओल्ड जेंटलमॅन वेन द डोअर ओपन अगेन अँड विदाउट टर्निंग शी सेड डिसाइडेडली, ती बोलायला लागली म्हणजे ती स्वतःशीच बोलत होती. आय एम शुअर, मला खात्री आहे, नाऊ दॅट आय शुडंट बी अफ्रेड ऑफ, की मी त्यांना आता घाबरणार नाही. फॉर ही इज गॉट काइंड आईज, त्यांचे डोळे दयाळू आहेत. दो हिज माउथ इज ग्रीम, म्हणजे त्याचं म्हणजे ती त्याच्या आजोबाबद्दल स्वतःशीच बोलत होती आणि तेवढ्यात तिला माहितीच नव्हतं.
आणि ती म्हणत होती, दो हिज माउथ इज, त्यांचा चेहरा जरी गंभीर असला तरी डोळे दयाळू आहेत. अँड ही लुक्स एज इफ ही हॅड ट्रेमेंडियस विल ऑफ हिज ओन. ही इज अंट एज हँडसम एज माय ग्रँडफादर बट आय लाईक हिम. आणि ती म्हणते की तो माझ्या आजोबांनी इतका सुंदर नाही पण मला आवडतात. थँक यू मॅम, सेड अ ग्रफ व्हॉइस बिहाइंड हर अँड अदर टू हर ग्रेट डिस्मे स्टूड ओल्ड मिस्टर लॉरेन्स. आता बघा की तेवढ्यात तिच्या पाठीमागून एक आवाज आला की धन्यवाद मॅडम, म्हणजे एक दहशत तिच्यात पसरली. पुअर जो ब्लश टिल शी कुडंट ब्लश एनी रेडर अँड हर हर्ट बिगॅन टू बीट अनकम्फर्टेबली फास्ट ॲज शी थॉट वॉट शी हॅड सेड. आता ती घाबरली आणि घाबरून म्हटली की आता तिला कळत नाही की काय बोलावं. फॉर अ मिनट अ वाईल्ड डिझायर टू रन अवे पोझेस्ड हर बट दॅट वॉज कावडली, म्हणजे तिला थोडा वेळ वाटली की आता पळून जावं, पण तो तर कावडली म्हणजेच एखाद्या कावड म्हणजेच काय की जो घाबरून भित्र्याप्रमाणे होईल. अँड द गर्ल्स वुडंट लाफ ॲट हर, आणि सगळ्या मुली तिला हसतील तिच्या बहिणी. सो शी रिझॉल्व टू स्टे अँड गेट आउट ऑफ द स्कार्प ॲज शी कुड स्क्रेप, म्हणजे तिने आहे त्या परिस्थितीला सामोरे जायचं ठरवलं. सेकंड लुक शोड हर दॅट द लिव्हिंग आयज, तिने जेव्हा पाहिलं त्या आजोबांकडे त्यांचे डोळे तिने पाहिले. अंडर द बशी आयब्रोज अँड वेअर किंडर इव्हन दॅन द पेंटेड वन्स, जसं काही पेंटेड पुतळ्यासारखा त्यांचा चेहरे होता. अँड देअर वॉज अ स्लाईट ट्विंकल इन देम विच लेसन हर फिअर अ गुड डील. द ग्रफ व्हॉइस, म्हणजे जो एक घोगरा आवाज होता, वॉज ग्रफर दॅन एव्हर ॲज द ओल्डर जेंटल ॲज द ओल्ड जेंटलमॅन सेड अब्रप्टली आफ्टर द ड्रेडफुल पॉज. थोडा वेळ थांबून ते आजोबा म्हटले, सो यू आर नॉट अफ्रेड ऑफ मी हॅ, सो म्हणजेच तुम्हाला घाबरत नाहीस का. नॉट मच सर, ती म्हटली एवढं नाही सर. अँड यू डोंट थिंक मी ॲज हँडसम एज युअर ग्रँडफादर, नॉट क्वाईट सर. तो म्हणतो की तुला वाटत नाही की मी तुझ्या आजोबांपेक्षा सुंदर आहे म्हणून. ती म्हणते हो बरोबर आहे. अँड आय हॅव गॉट अ ट्रेमेंडस विल हॅव आय, आणि माझ्यामध्ये खूप चांगली एक निश्चय शक्ती आहे. आय ओनली सेड आय थॉट सो, ती म्हटली मला वाटलं हा त्याचप्रमाणे. बट यू लाईक मी इन स्पाईट ऑफ इट, परंतु तरी तुला मी आवडतो. येस आय डू सर, ती म्हणते हो सर. दॅट आन्सर प्लीज द ओल्ड जेंटलमॅन, त्यामुळे ते आजोबा त्याचे जे आजोबा होते ते खूप आनंदी झाले. ही गेव शॉर्ट लाफ, ते हसले. शुक हँड्स विथ हर अँड पुटिंग हिज फिंगर अंडर हर चिन, आणि तिला हँडशेक केला. ओके, आणि तिच्या चिनला म्हणजे हनवटीला हात लावला. टर्न अप हर फेस एक्झामाइन इट ग्रेव्हली अँड लेट इट गो सेईंग विथ अ नॉड, यू हॅव गॉट युअर ग्रँडफादर स्पिरिट इफ यू हॅवंट हिज फेस. तो म्हटले की तुझ्यामध्ये तुझ्या आजोबांसारखीच आत्मशक्ती आहे, जरी त्यांच्यासारखा फेस नसला तरी. ही वॉज अ फाईन मॅन, तो एक खूप चांगला व्यक्ती होता माय डिअर. बट वॉट इज बेटर, ही वॉज अ ब्रेव्ह अँड अन ऑनेस्ट मॅन. तो एक ब्रेव्ह म्हणजेच खूप शूर आणि ऑनेस्ट म्हणजेच प्रामाणिक व्यक्ती होते. अँड आय वॉज प्राऊड टू बी हिज फ्रेंड, आणि मला आनंद आहे मी त्यांचा मित्र आहे. थँक यू सर. अँड जो वॉज क्वाईट कम्फर्टेबल आफ्टर दॅट फॉर इट सुटेड हर एक्झॅक्टली, त्यानंतर जो थोडीशी घाबरण्याची कमी झाली आणि रिलॅक्स झाली. व्हॉट हॅव यू बीन डुईंग टू दिस बॉय ऑफ माइन, हे वॉज द नेक्स्ट क्वेश्चन शार्पली पुट. तू माझ्या मुलासोबत इथं काय करते, ओनली ट्राईंग टू बी नेबरली सर. तेवढ्यात ती म्हणते की मी फक्त शेजारी बनण्याचा प्रयत्न करत होते. अँड जो टोल्ड हाऊ हर विजिट केम अबाउट, आणि तिने सगळं सांगितलं. यू थिंक ही नीड्स चिअरिंग अप अ बिट डू यू, तो म्हणतो की तुला वाटतं का त्याला चिअरिंग अपची गरज आहे. येस सर, ही सीम्स अ लिटल लोनली अँड यंग फोक्स, मला वाटतं की तो एकटा आहे. यंग फोक्स वूड डू हिम वूड परहॅप्स, वी आर ओनली गर्ल्स बट वी शूड बी ग्लॅड टू हेल्प इफ यू कुड, वी फॉर वी डोंट फॉरगेट द स्प्लेंडेड क्रिसमस प्रेझेंट यू सेंट अस, सेड जो अगरली. तेव्हा जो म्हटली की तुम्ही आम्हाला जे खूप छान क्रिसमसचं प्रेझेंट पाठवलं होतं गिफ्ट, ते आम्ही विसरलेलो नाही आहे. आम्ही मुलंच आहोत पण आम्ही त्याला हेल्प करू. टट टट टट, दॅट वॉज द बॉयज अफेअर, हाऊ इज द पोअर वुमन. तो आला तिथे वरती आणि तो म्हटला कशी आहे गरीब बाई. डुईंग नाईसली सर अँड ऑफ वेंट टू And off went Jo, talking very fast as she told all about the Hummels. Hummels means your poor family whom the Marsh family helps. And tine sagla sangitla, in whom her mother had interested richer friends than any than they were. In whom her mother had interested richer friends than they were. म्हणजे तिच्या आईची तिच्या आईला ह्यांच्याशी बोलणं जास्त आवडायचं की रिचर फ्रेंड्स पेक्षा. जस्ट हर फादर्स वे ऑफ डुईंग गुड, आय शाल कम अँड सी युअर मदर सम फाईन डे. मग ते वाजवा म्हणतात की तुझ्या जस्ट हर फादर्स वे ऑफ डुईंग गुड, आय शाल कम अँड सी युअर मदर सम फाईन डे. मी एक दिवशी येऊन तुझ्या आईला भेटेल. टेलर सो, तुझ्या आईला पण सांग. देअर इज द टी बेल, वी हॅव इट अर्ली ऑन द बॉयज अकाउंट. आणि त्या दुसऱ्याच दिवशी त्या मुला म्हणजे मी आणि लॉरी आम्ही दोघं पण चहासाठी तुझ्याकडे येऊ. कम डाऊन अँड गो ऑन बिंग नेबरली, खाली ये आणि चल काही शेजारी होण्याचा प्रयत्न करूया. इफ यू वूड लाईक टू हॅव मी सर, ती म्हणते तुम्ही जर तुम्हाला वाटत असेल तर नक्की सर. शुडंट आस्क यू इफ आय
didn't and Mr. Lawrence offered her his arm with old fashioned courtesy. म्हणजे त्यांनी ओल्ड फॅशन नुसार हातात हात घेतला तिचा आणि निघाले. What would Meg say to this? Thought Joe. जो विचार करत होती आता मेक काय विचार करेल. As she was marched away while her eyes danced with fun as she imagined herself telling the story at home. आणि तिला खूप आनंद झाला घरी जाऊन ही स्टोरी सांगितल्यावर घरातले काय म्हणतील. So this is the story being neighborly. I hope तुम्हाला सगळ्यांना समजली असेल आणि लवकर भेटूया नेक्स्ट लेसन मध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय.